मंगळवार 15 ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यानंतर दोन दिवस उलटून गेले तरीही अशा प्रकारे अनेक ठिकाणी असे चित्र दिसत असल्याने मनपा प्रशासन नेमकं करते तरी काय असा प्रश्न उपस्थित होतो आहे. नाशिक शहरातील गंगापूर रोड, आकाशवाणी टॉवर, कॉलेज रोड या भागातील मुख्य रहदारी असलेल्या रस्त्यावरील हे चित्र आहे. आचारसंहिता जाहीर होताच नाशिक महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने तातडीने 6 विभागातील राजकीय पक्ष नेत्यांचे शुभेच्छा फलक झेंडे उतरवण्यास सुरुवात केली. राजकीय पक्षाचे विविध फलक काढले आहेत. लोकप्रतिनिधींच्या नावाच्या पाट्याही झाकले आहेत. सुमारे 250 फलक महापालिकेने एकाच दिवसात जमा केल्याचा दावा केला आहे. आचारसंहितेचे सरासपणे उल्लंघन होत असतानाच शहरातील मुख्य रस्त्यावरील हे चित्र तसेच शहरातील अनेक रिक्षावरही विविध राजकीय पक्षाच्या जाहिराती दिसून येत असताना मनपा अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना दिसत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. एनसी न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे, सातपुडा.